तुम्हाला दोघांना म्हणजे वीणा फळणीकर आणि मोहन फळणीकर 2001 साली श्री दीनानाथ यांच्याकडून नाम मिळालं. त्याच्यानंतर 1-2 वर्षातच आध्यात्मिक चर्चा, सद्ग्रंथ वाचन, प्रवचन अशा प्रकारे न्यासच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. त्यानंतर बरेच नामधारक जॉईन होत गेले आणि न्यास फायनली 2013 साली ऑफिशियली रजिस्टर्ड झाली. आता या न्यास या शब्दामागे काय आहे म्हटलं तर नामयोग आणि सत्संग सोसायटी याचं ऍक्रोनिम म्हणून न्यास. नामयोगाच्या साह्याने जे साधना करतात आणि स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेतात अशा मार्गाच्या सर्व लोकांना न्यास हे जवळचं वाटतं. म्हणजे कसं की दीनानाथांकडून ज्यांना नाम मिळालंय, गोंदवलेकर महाराजांकडून मिळालंय, गुरुदेव रानड्यांकडून मिळालंय, म्हणजे ज्याच्यामध्ये नामसाधनेचं महत्व आहे आपल्या मार्गामध्ये त्या सर्व लोकांना ते सर्व लोक न्यासमध्ये हळूहळू जॉईन होत आहेत. आता फक्त ऑस्ट्रेलियामध्ये हे सीमित राहिलेलं नाही, आता इंग्लंडमध्ये, भारतामध्ये आणि काही अमेरिकेत सुद्धा हळूहळू न्यासचा असा विस्तार होतोय. आपण जी दत्तपालखी करतो त्याच्याविषयी थोडस. दत्त जयंती बद्दल आपण आधी बोलूया. म्हणजे दत्त जयंतीच महत्व आणि दत्त महाराजांचं महत्व आपल्याला कशा करता आहे तर कुठल्याही साधनेमध्ये सद्गुरूचं महत्व आहेच. मग आध्यात्मिक मार्गात तर फारच आहे, म्हणजे गुरु लागतोच, तसं सद्गुरू हा आध्यात्मिक मार्गात पाहिजे. तर या सर्व गुरु तत्वाची देवता म्हणून आपल्याला दत्त महाराजांचं महत्व आहे आणि या दृष्टीने त्या प्रेरणेतून दत्त जयंतीची सुरुवात झाली. म्हणजे कसं की आपल्याला दत्त वाङ्मय जे आहे, गुरुगीता वगैरे त्या सगळ्याचं सुद्धा आपल्याला नामयोगामध्ये, नाथ परंपरेमध्ये फार महत्व आहे. म्हणून दत्त जयंती आपल्याकडे काही वर्ष केव्हा सुरू झाली आपल्याकडे दत्त जयंती उत्सव आपण 2004 सालापासून सुरुवात केली सगळ्यांनी मिळून. सुरुवातीला 30-40 लोकच असायची, पण आता ती 100च्या वरती लोक उपस्थित असतात. आणि आता यंदाचं हे 16वं वर्ष आहे, चढत्या वाढत्या उत्साहाने लोक ती दत्त जयंती साजरी करत आहेत. दत्त जयंती उत्सवात प्रामुख्याने पूजा, आरती, पालखी सोहळा, भजन, नाम संकीर्तन आणि दीनानाथांचं प्रवचन असा कार्यक्रम असतो आणि प्रसाद भोजनाने त्याची सांगता होते. प्रसाद भोजनाचं पण महत्व असं आहे की ते साधं, घरगुती, अत्यंत चांगल्या तऱ्हेने बनवलेलं असतं, कारण ते दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून सगळे ग्रहण करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आता जे तू म्हणालीस ना की पालखी सोहळा आपण त्या दत्त जयंतीला हॉलमध्ये असे फिरवतो आणि नाम संकीर्तन करतो, तर ती पालखी ही पालखी आणि ही पालखीची म्हणजे मुख्य त्याच्या मागे लीड हे करण्यामध्ये किशोर जोशी, लक्ष्मण कुमठेकर आणि सदानंद केळकर यांनी ही पालखी तयार केली. आता अजून एक वैशिष्ट्य या पालखीचं सांगायचं म्हणजे दत्त जयंतीला तर आपण करतोच पालखी सोहळा, पण त्याशिवाय आपापल्या घरी नेऊन लोक दर महिन्याच्या पौर्णिमेला पालखी सोहळा करतात, करू शकतात आणि त्यासाठी नाव देऊन आपल्या घरी त्याच आशीर्वाद मिळवतात, आनंद मिळवतात. या दत्त मंदिराची स्थापना कशी झाली सांगाल का जरा? हो चालेल, सांगूया. 5 एप्रिल 2011 या दिवशी, म्हणजे त्या दिवशी स्वामी जयंती होती, त्या दिवशी दीनानाथांच्या हस्ते या सर्व देवतांची, दत्त महाराज, स्वामी, अण्णा म्हणजे दीनानाथांचे सद्गुरू आणि गणपती, शंकर, हनुमान आणि देवी या सर्व देवतांची स्थापना झाली. त्याच्या आधी थोडं असं झालं होतं की आपल्यापैकी काही नामधारकांना आणि इतरांना स्वप्न दृष्टांत झाले होते, त्यामुळे दत्त मंदिर शिवणीमध्ये व्हावं अशा सारखा विचार सुरू झाला आणि त्याच्यासाठी आपल्या भाग्यानी आपलं घर 75 आर्केडिया स्ट्रीट पेन्सस या ठिकाणी स्थापना झाली, म्हणून आता आपण याला दत्त निवास म्हणतो. हो, तर त्याच्यापैकी बघायचं तर या सगळ्या तसबिरी आणि मूर्ती आहेत, तर त्यातली संगमरवरी जी मूर्ती आहे दत्त महाराजांची ती आपल्यापैकी दत्तभक्त सदानंद केळकर
यांनी राजस्थानहून आणायची व्यवस्था केली. आणि दर पौर्णिमेला इथे दत्त मंदिरमध्ये वेगवेगळी लोक आपापली नावं नोंदवून आळीपाळीने येऊन पूजा करतात. आणि पूजा अत्यंत साध्या रीतीने, म्हणजे पूजा व्यवस्थित होते, त्याच्यानंतर दत्त महाराजांची आरती होते आणि गुरुगीता वाचन होतं, असा दर पौर्णिमेचा हा प्रघात सुरू झाला. आणि थोडक्यात आटपण्याचा एक थोडासा कटाक्ष असतो वर्किंग लाईफ. बरोबर. आणि त्याशिवाय आपल्याकडे एक नामजप यज्ञ असा पण उपक्रम सुरू झाला. हो, न्यास मध्ये आपण आपल्याला उपक्रमात सहभागी होतो. म्हणजे पाच मंत्र बेसिक जे गणपतीचा, त्यानंतर देवीचा, दत्तात्रेयांचा, हनुमंताचा आणि शिवशंकरांचा हे मंत्र म्हणून आपण कुंकुमाक्षता अग्नीमध्ये समर्पित करतो स्वाहा म्हणून. आणि ते पंचमहाभूतांच्या साठी करतो, म्हणजे या पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी या सगळ्या दृश्य आणि अदृश्य जगाची रचना झाली आहे, त्या बेसिक एलिमेंट्स साठी आपण ही पूजा करतो आणि त्याचा सर्वांना लाभ होतो. सिडनीमध्ये बरेच जण आपापल्या घरी हे करतात, आपली नॅशनल टीम पण आहे, ते हे साहित्य नेऊन ते लोकांच्याकडे हे जपयज्ञ करवून घेतात. त्यामुळे हा उपक्रम तू म्हणलीस तसा गेले काही वर्ष चालू आहे. बरोबर.